नमस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूलमधील मी सहशिक्षिका श्रीमती सुवर्णा अशोक गव्हाणे. आज आपण बघूया इयत्ता 5वीमधील गणित विषयातील लेक्चर 6. आपल्या टॉपिकचं नाव आहे बेरीज व वजाबाकी. आपण आज प्रकरण अभ्यासणार आहोत बेरीज व वजाबाकी. बेरीज उजळणे. पुढील उदाहरण अभ्यासा. क्रिकेटच्या एका सामन्यासाठी पहिल्या दिवशी 23,456 व दुसऱ्या दिवशी 14,978 तिकिटे विकली गेली, तर एकूण किती तिकिटे विकली गेली? इथं आपल्याला काय करायचं आहे? बेरीज करायची आहे. ते पहिल्या दिवशी किती विकली गेली? 23,456 आणि दुसऱ्या दिवशी 14,978. मग इथे काय केलं? 6 आणि 8 याची बेरीज केली, 14 आली. इथे हातचा आपण मनात धरलेला आहे, इथे हातचा 1 आला, 7 आणि 5 12 आणि हातचा 1 13, 13 3 हातचा 1 आला, 9 आणि 4 13 हातचा 1 14, पुन्हा हात चालला आहे, हातचा इथे दिला 4 आणि 3 7 आणि हातचा 1 8. आता हातचा आलेला नाही, मग 2 आणि 3 याची बेरीज केली, 3 आली. मग एकूण तिकिटं किती झाली? 38,434 तिकिटे विकली गेली. आता आपण उदाहरण संग्रह 7 बघूया. खालील बेरजा अभ्यासा. 40,722 13,819 याची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. 9 आणि 2 11 झाले, हातचा 1 आला, 1 इथे लिहिला, 1 हातचा, 2 आणि 1 3 आणि 4 आता इथे हातचा आलेला नाही. मग 7 आणि 8 15 हातचा 1 आला. शून्यामध्ये कोणती पण संख्या मिळवली तर उत्तर 30 संख्या येते. मग 3 आणि 1 4 4 आणि 1 5 मग त्याचं उत्तर आलेलं आहे 54,541. दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा. 56,427 10,648 मग आता याची आपण बेरीज करूया. 7 आणि 6 15 हातचा आला 1, 4 आणि 2 6 हातचा आला 1 7 आता इथे हातचा आलेला नाही. 4 आणि 6 10 हातचा 1 इथे काय आलेला आहे? 4 आणि 6 10 5 आणि 1 6 मग इथे उत्तर काय आलं? 67,075. 64,027 आणि 28,409 याची आपण बेरीज करूया. 7 आणि 9 याची बेरीज आली 16. इथं हातचा 1 दिला, 2 आणि 1 3 आता इथं हातचा आलेला नाही. 4 आणि 0 4 8 आणि 4 12 पुन्हा हातचा आला, हातचा आपण इथे मनात धरलेला आहे. 6 आणि 1 7 आणि 8 9 याचं उत्तर आलं 92,436. तिसरं चौथं उदाहरण बघा. 33,216 28,540 6 आणि 0 याची बेरीज 6 4 आणि 1 5 2 आणि 5 7 8 आणि 3 11 आणि हातचा 1 3 आणि 2 5 आणि 1 6 आता इथे ही जी बेरीज आपण केली उदाहरण संग्रह 7 मधली, ही बेरीज आपण चौथ्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत, ती उजळणी स्वरूपात आपण इथे घेतलेली आहे. आता आपण बघू 6 आणि 7 अंकी संख्यांची बेरीज. मागील इयत्तेमध्ये 5 अंकापर्यंतच्या संख्यांची बेरीज कशी करायची हे आपण पाहिले. याच पद्धतीने 5 पेक्षा अधिक अंक असलेल्या संख्यांची बेरीज करता येते. आता बघा पुढील उदाहरणे अभ्यासा. मग आता इथे काय केलेलं आहे? मी मांडणी केलेली आहे आणि त्या मांडणीमध्ये एकक, दशक, शतक, हजार, दश हजार आणि लक्ष, आणि इथे आणखीन एक वाढवलेलं आहे दशलक्ष. आता इथे 143,057 इथे मी लिहून घेतलेले आहे आणि 421,689 हे पण लिहून घेतलेलं आहे. आता आपण एकक खाली एकक, दशक खाली दशक, आपण जेव्हा अशी मांडणी न करता नुसती जर गणिताला मांडणी केली आणि उदाहरण लिहिलं तर आपलं एकक खाली एकक किंवा दशक खाली दशक जोपर्यंत तुमचा सराव होत नाही तोपर्यंत येत नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत आपला सराव होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने मांडणी करूनच तुम्ही काय करायचं आहे? उदाहरणं सोडवायची आहे, जेणेकरून तुमची बेरीज तुमची बरोबर जरी आली आणि तुम्ही एकक किंवा दशक या दोन्हींची बेरीज केली, समजा तुमची मांडणी चुकली आणि तुम्ही याची बेरीज केली तर तुमचं उत्तर चुकतं. जरी तुमचं 7 आणि 5 15 बरोबर आहे पण तरीसुद्धा तुम्ही काय केलेलं आहे? एकक खाली एकक म्हणजे एककाचीच बेरीज करायची आहे. ही चूक होऊ नये म्हणून तुम्ही अशी मांडणी करून बेरीजेचं उदाहरण सोडवायचं आहे. इथे मी आता तुम्हाला हे उदाहरण आणि हे उदाहरण सोडून दाखवलेलं आहे आणि हातच्यासाठी सुद्धा एक कप्पा सोडलेला आहे बघा. आणि ते सोडल्यामुळे काय होईल? हातचा तुमच्या हातचा लक्षात राहील आणि जेणेकरून तुमचं उत्तर बरोबर येईल.
आता बघा उदाहरण, आता इथे काय केलेलं आहे, उदाहरणार्थ उदाहरण तीन दिलेलं आहे, इथं मी मांडणी केलेली नाही आहे, पण तुम्ही काय करायचं आहे, मांडणी करूनच सोडवायचं आहे, जेणेकरून काय होईल तुम्हाला तुमचं उत्तर बरोबर येईल. आता इथे 312,469 आणि 728 आणि 24,092. आता मांडणी करताना आपण काय करू, हे लिहू आणि हे 728 इथे लिहू, 3 च्या खाली 7, 5 1 च्या खाली 5 आणि 2 च्या खाली 8. पण काय असं काय होईल, चुकेल. मग आपण काय करायचं, नेहमी आपण सुरुवात करताना आपल्या या साईडने करायची आहे, जेणेकरून काय होईल आपल्या उजव्या साईडने जर आपण सुरुवात केली तर आपलं चुकणार नाही. म्हणजे एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक, हां, दशक खाली दशक आणि हजार खाली हजार आणि 10,000 स्थानी 10,000. तसंच इथं आहे बघा, पहिले 2 अंकी आहे 3 अंकी आहे मग 6 अंकी आहे, मग हे बरोबर एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक असे लिहून घ्यायचं आहे. आणि इथे वरती काहीच अंक नाही, मग आपण ते तसे तशी बिदाची बेरीज करायची आहे. आणि आपण काय केलं, हातचा मनात ठेवून बेरीज केलेली आहे. आता उदाहरण संग्रह 8 मध्ये तशाच बेरजा करायच्या आहे, 42,312 मांडणी करायची. आणि हे जे आहे हे तुम्ही काय करा, मांडणी करा त्याची, त्याचे कप्पे आखा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि मग लिहा, जेणेकरून तुमचा सराव होईल या 10 उदाहरणामध्ये आणि मग तुम्ही नंतर मांडणी न करता पण सोडवू शकाल. आता शाब्दिक उदाहरण अभ्यासूया. पोलिओ निर्मूलनाच्या अभियानामध्ये 2012 साली एका जिल्ह्यात 317,658 बालकांना व दुसऱ्या जिल्ह्यामध्ये 204,469 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आला? मग आता इथे आपण एकूण हा शब्द आला की म्हणजे आपल्याला काय करावं लागण्याची, ॲडिशन म्हणजे बेरीज करावं लागेल. मग 8 आणि 9 17, हातचा 1 आला, 5 आणि 1 6 6 आणि 12, हातचा 1 आला, 6 आणि 1 7, 7 आणि 9 16, हातचा 1 आला, 7 आणि 4 11, हातचा 1 12, हातचा 1 आला, 1 आणि 1 2. आता इथे हातचा आलेला नाही, मग 3 आणि 2 5. मग एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आला, 522,627. आता बघूया उदाहरण संग्रह 9. खालील उदाहरणे सोडवा. एका निवडणुकीत 13,47,048 स्त्रियांनी व 14,29,638 पुरुषांनी मतदान केले, तर एकूण किती किती मतदान झाले? तर मग आपल्याला एकूण म्हणजे काय करावं लागेल, याची बेरीज करावी लागेल. मग याची बेरीज आपण इथे मांडलेली आहे बघा, यात दोन्ही मिळून किती आली, 27,76,686. आता बघा हे जे उदाहरण आहे हे शाब्दिक उदाहरण, तसे जसं मी पहिलं उदाहरण सोडवलेलं आहे तसे हे उदाहरणं सोडवायचे आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बेरीज वजाबाकी याचे उदाहरण संग्रह 11 चा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.